कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे तिचं आधी एक लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे याची माहिती आहे आम्हाला, पण तिच्यासाठी तुम्ही मुलगा शोधताय की नाही याची कल्पना नाहीये, म्हणून डायरेक्टच विचारते. तुम्ही राग नका मानू. तिच्या दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करताय का? नाही, म्हणजे मगाशी झाडाला नारळ बांधत असताना तुम्ही काहीच म्हणत होतात. खरंच बोलताय ना तुम्ही? म्हणजे आकाश रावणचं आणि आमच्या वसूचं लग्न? हो, मला तर तुमचे आकाशराव खूपच आवडलेत. अहो, आपल्या वसूसाठी मी असाच मुलगा शोधत होते. चला, म्हणजे माझं बोलणं खरं ठरलं तर. खरं सांगायचं तर मॅडम, तुम्ही इतकी मोठी माणसं आहात ना की आमची तुमच्या एवढी ऐपत नाहीये. अहो, ऐपतीचं काय घेऊन बसला? ते बघा, आमच्या घरात मुलगी पसंत पडणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. एकदा का कुटुंब आणि मन जुळली ना की ऐपत वगैरे विषय हा बाजूला राहतो. हा, आता या दोघी एवढं बोलतायत तर बघूयात ना, म्हणजे हे स्थळ पुढे नेऊयात. नाही म्हणजे तुमच्या मुलीच लग्न करायचं आहे ना तुम्हाला? तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, वसुंधरा आमची मुलगी नाहीये, सून आहे. आम्ही दोघ सासू सासरे आहोत तिचे, पण आता नातं बदललंय. तुमच्यासारखे सासू सासरे मिळणं ही किती भाग्याची गोष्ट आहे. खरंच वसुंधरा खूप भाग्यवान आहे. हो नाही, खरंच काका हो, मी तुम्हाला इतके दिवस एकत्र पाहतोय, पण मला आजपर्यंत असं कधीच वाटलं नाही की ती तुमची मुलगी नाही. अखिल, काय ना, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाती अशी बनतात. अगदी खरंय तुमचं, वसूशिवाय आम्ही आमच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. पोरींनी जगण्याचं कारण दिलं आम्हाला. बनी आणि वसू आमचं सर्वस्व आहेत. आमच्या आकाशची बायको काही वर्षांपूर्वी गेली एका अपघातात. त्याच्या मुली लहान होत्या तेव्हा. तेव्हापासून मी त्याच दुसरं लग्न करायचा प्रयत्न करते. पण म्हणजे तुम्ही कधीपासून प्रयत्न करताय? म्हणजे तुमच्या मुलाला काय झालं होतं? तो अपघातात गेला होता का? डिवोर्स? नाही, डिवोर्सचं प्रकरण नाहीये ना. खरंच डिवोर्स प्रकरण नाहीये ना. आणि जरी डिवोर्स असला तरी आपल्या मुलाला घराबाहेर काढून सुनेला कसं जवळ करतील ते? हे आकाश, अहो दादा, तुम्ही मला ही चुकीच्या नावाची पावती दिली आहे. आकाश नाव लिहिलंय याच्यावर, माझं नाव वसुंधरा आहे. वसुंधराच्या नावाची पावती द्या. ते आकाश तुम्हाला शोधत त्या दिशेने गेलेत. ओके. मला भयंकर चीड आहे डिवोर्सच्या प्रकरणाची.
जे नातं टिकवायची अक्कलच नसेल ते नातं जुळवायचं कशाला? कुटुंब टिकवण्यासाठी जो त्याग, जी तारेवरची कसरत करावी लागते, ही करायची तयारी असेल तरच लग्न करावं. पण नाही, या अलीकडच्या मुली, या इंडिपेंडन्स हवा असतो त्यांना. मग या अशा मुलींना जर्रा हू किचू झालं की लगेच डिवोर्स घेऊन टाकतात त्या. जयश्री, अगं थांब जरा, तूच काय बोलतेस? त्यांना पण बोलू दे ना. बोला बोला तुम्ही. सॉरी हा, सॉरी. कसं आहे, डिवोर्सचं नाव घेतलं ना की माझं रक्त अगदी उकळायला लागतं. तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगत होतात, काय झालं होतं त्यांना? आमचा मुलगा हयात नाहीये. निधन झालंय त्याचं. एका अपघातात तो गेला, बनी वसूच्या पोटात असताना. अगं तुझी औषध घ्यायची वेळ होऊन गेली आहे. हा, घेतेस ना औषध? चल. अगं चल. काही लपवतेस माझ्यापासून? नाही काही नाही. बघू. अजून जपून ठेवलंयस? आठवतंय, हे घड्याळ त्याच्या 16व्या वर्षी तुम्ही त्याला भेट म्हणून दिलं होतं. म्हणाला होतात, वेळ जप, आयुष्यात सेकंदा सेकंदाला खूप महत्व असत. तो चुकत गेला, आपलंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. ती वेळ त्याने हातची घालवली आणि आपला मुलगा आपल्या हातून निसटून गेला. आणि आज तुम्ही त्याला कायमचं मारून टाकलं. त्या सगळ्यांना तुम्ही खोटं सांगितलं की आपला मुलगा हे जग सोडून गेलाय म्हणून. का केलं तुम्ही असं? काहीही विचार न करता तुम्ही जाहीर करून टाकलं, आपला मुलगा मेला. होय सुशीला, तो माझ्यासाठी कायमचा मुलगा आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.